कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही तुमचे काम दीनानाथला सांगा, त्यांना काय हवंय ते पहा आणि मदत कर रे. इथे जरा महत्वाचा विषय चर्चेत आहे म्हणून हे एवढंच काम होत. आपण याचा स्वीकार करावा एवढीच विनंती होती. हे काय खटल्याच्या खर्चासाठी आम्ही काही वर्गणी गोळा केली आहे तीच द्यायला आलो आहे. फारशी नाही आहे पण शक्य तितकी जुळवून आणली आहे. आपण याला नकार देऊ नये एवढीच आमची इच्छा आहे. आभारी आहे आपला. येतो आम्ही. हे ऋण आपण कसे फेडणार आहोत गोपाळराव? हे केवळ वर्गणी नव्हे, हा लोकांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास आहे की आपण त्यांच्या वतीने त्यांच्या बाजूने बोलत राहू, लढत राहू. आज या वर्गणीच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा शपथ घेऊ. कितीही संकटे आली की तरी आपण ध्येयापासून मागे हटायचे नाही. बर्वेंचा माफीसाठी माझ्याकडे निरोप येणार याची मला कल्पना होती, पण हा निरोप पाठवायला बर्वेंनी थोडा उशीरच केला. केसरीकरांची जाहीर माफी हाच हेतू आहे बर्वेंचा, आणि तो साध्य झाल्यावर त्यांचा विजयच आहे. ते साजरा करायची संधी ते सोडणार नाहीत. आणि त्यांनी कितीही प्रयत्न करू द्या, विजय तर तेव्हाच साजरा करतील जेव्हा आपण माफी मागू. होय ना? बर्वेंचा कारकून आला होता माझ्याकडे की जर का केसरीकरांनी माफी मागितली तर बर्वे हा खटला मागे घ्यायला तयार आहे. आपला वकील या नात्याने हा निरोप आपल्यापर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य होतं, परंतु मला असे वाटते की आपण माफी मागू नये. अर्थातच माफी मागायचा प्रश्न येतोच कुठे? त्यासाठी का इतका मोठा खटला उभा केला? आपण इतका लढा दिला आहे तर माफी मागायची नाही. माफी मागायची नाही हे तत्वता जरी खरं असलं तरी आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आपली चारी बाजूनी कोंडी होऊ शकते. हस्ताक्षर तज्ञ प्रीतीराव सरदार यांच्या साक्षी मोडीत निघाले ही पत्र खरी आहे हे जर का आपण सिद्ध करू शकलो नाही तर पुढे काय परिस्थिती निर्माण होईल याची आपण उभयतास कल्पना आहे. साक्षींचा फारसा फायदा झालेला नाही हे जरी दुर्दैवाने खरं असलं तरी म्हणून त्याचा अर्थ माफी मागावी असं होत नाही. म्हणजे मला हा प्रश्न विचाराल तर मी स्पष्ट सांगेन की माफी मागायची नाही. शिवाय लोकांच्याही अपेक्षा वाढल्यात आपल्याकडून. म्हणूनच म्हटलं तत्वतः आता माघार घेता येणार नाही, घेऊही नाही. आता जर का आपण माफी मागितली तर सरकार विरुद्ध बोलणाऱ्या प्रत्येकाचे मनोधैर्य खच्ची होईल. आता लढणं हा फक्त एकच पर्याय आहे आणि तो आपण लढायचाच. आता वाटेल ते झाले तरी माघार नाही. बळवंतराव मी माझी फी घेणार नाही, एक रुपया देखील नाही. अहो पण आता पण नाही आणि बीण नाही हे ठरलं. या न्यायाच्या लढाईत माझी एक छोटीशी मदत. कृपा करून नाही म्हणू नका. बर ठीक आहे गोपाळराव, मदत करणारे हे असे 10 हात समोर येत असतील तर आपल्याला काळजी ती कसली नाही का? मेहता साहेब आभारी आहे तुमचा.
ही पत्र आपण लिहिली नाहीत आणि लिहूनही घेतली नाहीत असा दावा राव बहादूर बर्व्यांनी केल्याचे जगजाहीर आहे. या अर्जातील मजकूर वाचल्यावर आमचे हितचिंतक तर खरेच परंतु थोड्या भित्र्या स्वभावाचे त्यांचंच फार चिंता पडली व केसरी सुरू होऊन एक वर्ष पूर्ण होते ना होते तोच त्यावर गजब गुदरावा हे पाहून त्यांचे चित्तात उद्विग्नता आली व ते पत्रककर्त्यास धाडसाचा व अविचाराचा दोष देऊ लागले. ताई, अहो ताई, ताई काय झालं तुम्हाला? ताई, कधी कधी ना काय बोलावं कधी कुठे कस बोलावं काही सुद्धा कळत नाही. काय झालं? काय बोललात? कोणाला बोललात? यांना बोलले हो मी, ते फटेल ते बोलले, तोंडाला येईल तस. माणूस चिंतेत आहे, विचारात आहे, हे बघून तरी बोलावं की नाही पण नाही ही आपली मेली माझ्याच विचारात. अहो हा खटला, खर्च, शाळा, केसरी कमी का व्यवधान आहे त्यांना. बोलण्यापूर्वी थोडासा तरी विचार करायला हवा होता. मी शांत व्हा, शांत व्हा, तुम्ही नका मनाला लावून घेऊ. आपण काळजीपोटी चौकशी करत असतो ना, काळजीपोटीच बोलत असतो आपण, मग त्यात एखादा शब्द इकडचा तिकडे व्हायचा. कोणी आहे का घरामध्ये? या बघूया. हा, केसरीचे संपादक येथेच राहतात का? हो, काही काम होतं का? हा, लखोटा द्यायचा होता. बर. काय असेल यार? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.